सर्व दत्त भक्तांना साष्टांग नमस्कार आज आपण श्री दत्तात्रयांच्या शिवगुरु किंवा शिवदत्त ह्या अवतार कथेची माहिती घेणार आहोत हा अवतार श्रावण शुद्ध अष्टमी ह्या दिवशी झाला याची कथा ऐकूया पिंगळांग नावाचा एक वेदशास्त्रांमध्ये पारंगत असलेला ब्राह्मण माहूर येथे राहत होता एकदा त्याने पाहिले की एक तेजस्वी दिगंबर युवक एका वृक्षाखाली उभा आहे त्याच्यासोबत एक दिगंबर तरुणी देखील होती आणि तो वेदांचं उच्चारण करीत होता ते पाहून पिंगळांग अचंबित झाला त्याने युवकाला प्रश्न विचारला की हे युवका तू कोण आहेस तू दिगंबर आहेस म्हणजेच तू सुसंस्कृत दिसत नाहीस पण तुला वेद तर येत आहेत तू ब्रह्मचार्यांसारखा दंडधारी नाहीस किंवा तुझ्याकडे गृहस्थ माणसे ज्याचे आचरण करतात असे अग्निहोत्र देखील नाही संन्यास धर्म धारण करण्याचे तुझे वयही नाही व नक्की तू कोण आहेस त्यावर तो युवक म्हणाला हे संपूर्ण जग आत्मरूप आहे आणि माझा पंचाश्रम आहे मी सर्वत्र आत्मस्वरूपीच राहतो त्याचं हे उत्तर ऐकताच पिंगळ अंगालाच कळून चुकले की हे साक्षात अनुसूयानंदन श्री दत्तात्रेय आहेत त्याने विनम्रतेने त्यांना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी उपदेश करण्याची विनंती केली हा अवतार सोमवारी श्रावणशुद्ध अष्टमीला झाला याचा श्लोक खालीलप्रमाणे आत्मरूप निदर्शकाय विधायिने दत्तात्रेय स्वरूपाय शार्दुलाय नमो नम आपल्या सहजबोधाने आत्मरूपाची अनुभूती घेण्याचा निर्देश करणाऱ्या सामान्य माणसाच्या चार आश्रम व्यवस्थेच्या पलीकडे राहणाऱ्या जेथे सामान्य मनुष्याचे नियम लागू पडत नाहीत कारण तेथे केवळ आत्मरूपदृष्टी असते अशा शिवरूप दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त